कोथळी सोसायटी निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन पॅनलचे उमेदवार निश्चित विजयी होतील निवृत्त सैनिक अलगोंडा पाटील यांचं प्रतिपादन कोथळी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्वाभिमानी परिवर्तन पॅनलचे सातच्या सात उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा आत्मविश्वास भारतीय सेवेतून निवृत्त झालेले कोथळी सोसायटीचे ज्येष्ठ सभासद माजी सैनिक अलगोंडा अलगोंडा पाटील अकिवाटे यांनी व्यक्त केला ते कोथळी येथे स्वाभिमानी परिवर्तन पॅनलच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते कार्यालय शुभारंभानंतर ग्रामदेवत श्री कल्लेश्वर या मंदिरामध्ये प्रगतीशील शेतकरी अप्पासो पाटील चंदगोंडा यांच्या हस्ते श्रीफळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उमेदवार विपुल नांद्रे व संतोष उपाधे यांनी सभासदांना स्वाभिमानी परिवर्तन पॅनलचे उमेदवार देशभूषण चुडाप्पा विपुल नांद्रे बाबुराव पाटील स्वप्नील बोरगावे सौसनमती विपुल नांद्रे संतोष उपाधे अनिल हंकारे हे असून उमेदवारांनी शिट्टी या चिन्हावर शिक्का मारून या सातच्या सात उमेदवारांना शून्य मतदारांनी मतदान करून मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावं असं आवाहन यावेळी केलं या शुभारंभ प्रसंगी सुभाष पाटील सुरेश चुडाप्पा प्रशांत पाटील वर्धमान बोरगावे शीतल चुडाप्पा डॉक्टर दिगंबर नांद्रे सदाशिव बेंडाडे शकील कलावंत राजगोंडा गुमण्णा अण्णा मानगाव देवेंद्र थबगोंडा अण्णाप्पा आंबी आदींसह मतदार उपस्थित मतदार सभासद उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक like करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा